नमस्ते किसान, नमस्ते भारत। मी किरण किसान, किसान पाठशालासोबत, आणि मी आहे महाराष्ट्राच्या टूरवरती। आता विजिट करतो आहे केळीच्या प्लॉटवर। हा आहे सांगली जिल्हा। पूर्ण सांगली जिल्ह्याची ओळख म्हटली तर ऊस, द्राक्ष, आणि आता काही शेतकरी आहेत की जे आता केळी शेतीकडे वळत आहेत। त्याच्यामुळे ऊस पण आहे, द्राक्ष पण आहे, आणि आता सोबत केळी पण घेत आहेत। तर ही हा बी किसानचा प्लॉट आहे। बी किसानची रोपं आहेत आणि इथं लागवड झालेली आहे। पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला इथं केळीचा ह्या परिसरामध्ये। चला चर्चा करू। कौशिक सर नमस्कार। 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 नमस्ते। नमस्ते। सर तुमचा परिचय करून द्या आधी। माझं नाव डॉक्टर बाळासाहेब पाटील। गाव माझं शिरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। सांगली। माझी 3,500 रोपं इथं लावलेली आहेत। कधीची लागवड आहे? 25 मेची। 25 मेची। बरं बरं। पूर्ण आपला बी किसान 70 दिवस झाले। बी किसानची रोपं आहेत? हो, पूर्ण बी किसान। प्लसची आहेत नाही, 4 सायकलची? हो, 4 सायकलची। ओके बरं। पूर्ण तुमचं क्षेत्र ऊसाचं आहे इकडं? हो, ऊसा, सगळं ऊसा। आणि जवळपास इथं केळी नाहीये कुठं? 9 एकर जमीन आहे इथं। हां, नाही म्हणजे केळी जवळपास दिसत नाहीये। नाही, तुम्ही पहिल्यांदा हा प्रयोग केलेला आहे केळीमध्ये? काय वाटतं तुम्हाला, म्हणजे केळीमध्ये कसं तुमचं एंट्री झाली? मी तुमच्या व्हिडिओ बघून, लहान किसानचे, मी ह्याच्यामध्ये आलो। अच्छा अच्छा, तुम्हाला कॉन्फिडन्स आला की आपण केळीमध्ये सक्सेस होऊ शकतो? आणि हे आमच्या गावचे आहे। ओके। प्रगतशील शेतकरी आणि शिक्षक होते, रिटायर झालेत। ओके ओके चव्हाण। ओके ओके। दादा पण शिक्षक होते, आता रिटायर झाल्याने ते फुल टाईम शेती करतात। आणि तुम्ही प्राध्यापक आणि तुम्ही आता रिटायर झाल्यानंतर फुल टाईम शेती करता, म्हणजे शिक्षक पेशातून तुम्ही शेतकरी पेशामध्ये उतरलेत। आता खूप चांगली गोष्ट आहे, त्याची आवड असल्यामुळे। बरोबर बरोबर। आणि शेतीचं तंत्रज्ञान आत्मसात करून या सगळ्या गोष्टी केल्या। अरे वा, बर बर। वडिलोपार्जित हा धंदा। हां हां, ओके। नाही, करायलाच पाहिजे आपल्या, जर वडला वडिलोपार्जित शेती असेल तर करायला काही हरकत नाही आहे। बरोबर। सर आता जर कौशिक सर जी इथं ग्रोथ बघा जी चालू आहे आता यंत्र, हे जवळपास 70 दिवस झाले, 3 महिने अजून कम्प्लीट नाही झाले। 70 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याची ग्रोथ आणि पूर्ण वाढ मध्ये पानांची गॅपिंग आणि पूर्ण हे बघा तुम्ही, क्लिअर आहे, कुठेही हे नाही आहे, कुठे सिगाटो का असं नुकसान नाही आहे अजून तरी नाही आहे। आणि हे बघा आपण, पूर्ण बागेमध्ये बघा एक छानपैकी मस्त मॅनेजमेंट, मॅनेजमेंट चांगलं आहे त्यांचं, म्हणजे प्रॉपर शेड्यूल फॉलो करतात सर तुम्ही? हो हो, पूर्ण जे तुमच्याकडे शेड्यूल आलेलं आहे आलेलं आहे आलेलं आहे। बरं बरं बरं। एक आता जर बघितलं आपण बुंदा इथं वर घेतला, वर घेतला, वर आ तीस इंच आत्ताच आहे 31। अजून याला बघायला गेलं तर 4 महिने घ्यायचे आहेत, म्हणजे जोपर्यंत फ्लॉवरिंग तोपर्यंत त्याची साईज वाढेल बुंदेची। आता 30 आहे, जवळपास हे 40 क्रॉस करणार आहे, नक्कीच करणार आहे। खूप छान मॅनेजमेंट आहे त्यांचं, सरांचं। ॲक्च्युली स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे आणि एक मुळात आवड असल्यामुळे, शेतीची आवड असणं हा एक वेगळा भाग आहे आणि आपल्याला नॉलेज असणं तो वेगळा भाग आहे। खूप छान पद्धतीनं शेती करतायत। सरांनी अंतर काय घेतलं सर? 5x7। 5x7 मध्ये आपलं जी 70-30 विधी आहे त्यांच्या, त्या पद्धतीनं केलं त्यांनी, मध्ये कचरा मल्चिंग केलेलं आहे आणि ड्रिप पण आतल्या बाजूला आहे, ड्रिप पण आतल्या बाजूला आहे। इथं त्यांनी मका आंतरपीक घेतलं होतं। मका किती झालं सर? 1.5 टन झाला। 1.5 टन झाला, म्हणजे तेवढा जेवढा लागवडीचा खर्च होता। आता हे जे येईल तुमचं सगळं नेट प्रॉफिट।
खूप छान पद्धतीने. बरं, तुमचं आता खतांचं मॅनेजमेंट वगैरे कसं करता तुम्ही? आता कसं झालं की पाऊस चालू असल्यामुळे पहिलाच डोस फक्त तुम्ही जो 50 दिवसाचा दिलता, नाही 45 दिवसाचा तो फक्त दिलेला, त्यानंतर पावसामुळे काही करू शकलेलं नाही. आणि थोडं पाणी वाढलेलं होतं त्यामुळे मोटरी बंद होत्या. बरोबर बरोबर. हा कृष्णा काठचा परिसर आहे आणि कृष्णा नदीतून जवळच आहे आणि त्या काठावर यांचं शेत आहे. तर पावसाचं प्रमाण भरपूर आहे आणि नदीलाही भरपूर पाणी असतं. पाण्याची चिंता नाही, पण प्रॉपर जर मॅनेजमेंट केलं तर तर या पद्धतीनं रिझल्ट येतात. बरेच शेतकरी केळी शेती संदर्भात विचारणा करतात इकडं की आम्हाला ऊसाचं शेतीला ऑप्शन पाहिजे एक चांगला. तर द्राक्ष आणि ऊसाला एक पर्याय, चांगला सक्षम पर्याय केळी शेतीचा होऊ शकतो इकडं. इथं सरांचं प्लॅनिंग आहे, म्हणजे बी किसानचं जे प्लॅनिंगच आहे, इथं त्यांना एकदार प्लांटेशन करून कमीत कमी 3 वर्ष इथून पिकं उत्पादन घ्यायचं आहे. त्यांना पिलबाग पहिला, दुसरा, तिसरा, जोपर्यंत चांगला येऊ शकतो 3 ते 5 सरकटिंग याच्यात चांगले आपण करूया. म्हणजे तुम्हाला प्लांटेशनचा ड्रीपचा जो खर्च आहे तो एक पहिल्याच वर्षी करायचा, बाकी 3 वर्ष तुम्हाला फक्त 25% खर्चामध्ये प्रोडक्शन काढायचं. या पद्धतीनं जोडून राहा किसान पाठशाला सोबत. नमस्कार. नमस्कार.